सुरुवातीला म्हणजे मुलीला म्हणजे आजारी पडली ती आणि तिला मग दवाखान्यात ऍडमिट केलं. मग दवाखान्यात ऍडमिट केलं तिथे मग डायबिटीस डिटेक्ट केलं. किती वर्षापूर्वी? 2 वर्षापूर्वी. नाशिकला केली, नंतर मुंबईला केली, नंतर जळगावला केली, पुण्याला केली. बरं, मग सगळ्याच डॉक्टरांनी सांगितलं की मग तिला आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागलं. तसं डॉक्टर साहेबांकडे इथे आलो, दीपा मॅडमांकडे आलो, इन्शुलिन त्याचं आता खूपच कमी झालेलं आहे. सी पेप्टाईड वगैरे सगळं चांगल्यापैकी बऱ्यापैकी. आणि सुरुवातीला नर्वस पण राहायची, डॉक्टर साहेबांनी सांगितल्यामुळे ती पण थोडं उत्साहित झाली, आनंदी होते किंवा आपला डायबिटीस चालला जाईल. म्हणजे खरोखर एक देवदूत म्हणून डॉक्टर एस कुमार हे समोर आले. त्यांचे देवच आहे. तुला डायबिटीस झालंय असं तुझ्या पप्पांनी सांगितलं होतं का? आणि मग तू अगोदर काय काय, तू काय चॉकलेट कधी 2 वर्षापासून खात नव्हती, चहा पण पीत नव्हती, पण मग आता तुझे सर्व रिपोर्ट व्यवस्थित आलेले, पप्पांनी सांगितलं. तुला चष्मा पण होता का? माता चष्मा न घालता तुला वाचता येतं? कारण तू डायबिटीस पासून आता मुक्त झालेली आहे. आणि कुणामुळे? डॉक्टर एस कुमार मुडे. अप्रोप्रिएट डाएट थेरपीच्या माध्यमातून आज पुन्हा आपण अशा रुग्णाला भेटणार आहोत की त्या रुग्णाचं वय अवघ्या 8 ते 10 वर्ष आहे. तिचे वडील आपल्या बरोबर आहे. स्वतः ते आपली ओळख करून देतील. आपण कुठून आलात साहेब? माझं नाव आहे रावसाहेब नारायण शेळके आणि जळगाव जिल्ह्यातून पाचोरा तालुक्यात जळगाव जिल्ह्यातून पाचोरा येथून रावसाहेब आलेले आहेत आपल्या मुलीला घेऊन. ते यापूर्वी त्यांच्या मुलीला काय त्रास होता होत होता हे अगोदर सांगतील आणि नंतर तिच्यात काय काय बदल घडले आणि ती कुणाला भेटली याची देखील आपण माहिती घेऊ. सुरुवातीला तुमच्या मुलीला काय त्रास होत होता, किती वर्षापासून त्रास होत होता हे सांगा. सुरुवातीला म्हणजे मुलीला म्हणजे आजारी पडली ती आणि तिला मग दवाखान्यात ऍडमिट केलं. मग दवाखान्यात ऍडमिट केलं तिथे मग डायबिटीस डिटेक्ट केलं. किती वर्षापूर्वी? 2 वर्षापूर्वी. बरं, म्हणजे बऱ्याच डॉक्टरांकडे. कुठल्या कुठल्या गावाला जाऊन तिची ट्रीटमेंट केली? आम्ही नाशिकला केली, नंतर मुंबईला केली, नंतर जळगावला केली, पुण्याला केली. बरं, मग सगळ्याच डॉक्टरांनी सांगितलं की मग तिला आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागलं. बरं, मग तिने इन्शुलिन तिचं सुरू झालं आणि तिने त्यावेळी काय काय पथ्य पाळलं, तिचं काय काय गोष्टी बंद झाल्या ज्या लहान मुलांना चॉकलेट्स आवडतात किंवा चहा सुद्धा सकाळ सायंकाळ तुम्ही सुद्धा 5 वर्षाचे आहात, आपण ग्रामीण भागात चहा पितो, तसं तिचं काय काय गोष्टी बंद केल्या? गोड तिच्या सगळ्याच गोष्टी बंद केल्या, बिस्किट पेढे वगैरे किंवा मग म्हणजे चहा वगैरे सगळंच बंद केलं तिचं. गोड चॉकलेट नाही, काहीच नाही खायचं. बरं, ती पण घाबरून काहीच खात नव्हते. बरं बरं बरं. आणि वजनही वाढत नव्हतं? आणि वजनही वाढत नव्हतं. तिला चष्मा पण खूप होता. बरं बरं. पण मग अप्रोप्रिएट डाएट थेरपी जी आहे ते तुम्हाला कशी माहिती मिळाली की तुम्हाला अप्रोप्रिएट डाएट थेरपीच्या एखाद्या शाखेत जायचं, डॉक्टर एस कुमारांना भेटायचं, डॉक्टर दीपा मॅडमना भेटायचं, डॉक्टर सोनाली मॅडम यांना भेटायचं, हे कसं काय समजलं? आम्ही यूट्यूबवर वेद न्यूज म्हणून ते चॅनल बघितलं, त्याच्या माध्यमातून आम्ही दीपा मॅडम यांना भेटलो, त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की बा तुमच्या मुलीचा डायबिटीस क्लिअर म्हणजे सुधारून जाईल, क्लिअर होईल. त्यामुळे आम्ही नाशिकला आलो. इथे नाशिकला आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी दीपा मॅडमने ट्रीटमेंट सांगितली, त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट वगैरे केली. तसं नितीन सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं. किती शुगर होती अप्रोप्रिएट डाएट थेरपीला येण्या अगोदर मुलीची? शुगर किती होती? शुगर तिची 250, 350, 350 अशी शुगर राहायची. आणि इन्शुलिन देऊनही? बर. पण मग आज ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून सुद्धा म्हणजे तिची शुगर आता कंट्रोलमध्ये आहे आणि चांगल्यापैकी शुगर तिची आता येते. दीपा मॅडम यांच्याच कडे जाऊ. तिची शुगर आता किती आहे मॅडम, काय सांगाल नेहाची? जेव्हा ती आमच्याकडे आली होती तेव्हा इन्सुलिन जास्त होती, 7 आणि 11 युनिट असे देत होते. आता एकदम कमी केली आहे आम्ही हळूहळू आणि आता इन्सुलिन कमी करून सुद्धा शुगर पूर्णपणे कंट्रोलमध्ये येत आहे. आणि तिचा चष्मा गेला तिचे वडील सांगताय? हो, तिने सुरुवातीला तिला ब्लर दिसत होतं, दॅट इज वन ऑफ द सिम्पटम. मग आमची ट्रीटमेंट चालू केली आणि 15 दिवसातच त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले की आता तिला चष्मा लावायची गरज नाही आहे, तिला विजन तिचं क्लिअर झालेलं आहे, तेव्हापासून तिने चष्मा बंद केला आहे.
क्या बात है, केवळ डायबिटीज मुक्ती नाही तर तुम्हाला दृष्टी देण्याचं कार्य देखील डॉक्टर एस कुमार आणि त्यांची सर्व टीम करते. म्हणजे खरोखर एक देवदूत म्हणून डॉक्टर एस कुमार हे समोर आले. आपण रावसाहेबांना विचारू की तुम्ही डॉक्टर साहेबांचे कुठल्या शब्दात आभार मानाल. त्यांचे आता ते देवच आहेत, गॉड सगळं. म्हणजे ते आता ते म्हणजे शुगर म्हणजे आयुष्याचं एक. आता आम्ही बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी सांगितलं की बा हिला आयुष्यभर इन्शुलिन द्यावं लागणार आहे. किती खर्च केला आतापर्यंत? लाखो रुपये खर्च केला, खूपच खर्च केला, पण फायदा झाला नाही काहीच. आणि मग शेवटी एकच आशा आहे, आता सगळ्यांनी सांगितलंच आहे की बा इन्शुलिन आयुष्यभर घ्यावं लागणार आहे. तसं डॉक्टर साहेबांकडे आलो, दीपा मॅडमांकडे आलो, इन्शुलिन त्याचं आता खूपच कमी झालेलं आहे. सी पेप्टाइड वगैरे सगळं चांगल्यापैकी बऱ्यापैकी. आणि सुरुवातीला नर्वस पण राहायची, डॉक्टर साहेबांनी सांगितल्यामुळे ती पण थोडं उत्साहित झाली, आनंदी म्हणजे किंवा आपला डायबिटीस चालला जाईल. चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की माझ्या मुलीचा डायबिटीस तर गेलाय, इतरांचाही डायबिटीस, त्यांना डायबिटीस पासून मुक्ती मिळावी. आपण नेहाकडून देखील जाणून घेऊयात की तू या 90-100 दिवसात काय काळजी घेतली आणि यापूर्वी तुला काय काय त्रास होत होता. नेहा आपल्या बरोबर आहे, आपण नेहाकडून तिची स्वतःची माहिती जाणून घेऊयात. की नेहा, तुझं पूर्ण नाव सांग बेटा. नेहा रावसाहेब शिवरे. आणि कितवीला बेटा तू? फिफ्थ स्टँडर्डला. कुठल्या स्कूलला बेटा? दवड इंटरनॅशनल स्कूल. आणि कुठल्या गावाला आहे ही स्कूल? पाचोरा. तुमचा ऍड्रेस सांग ना तुमचा. दुर्गानगर कॉलनी. कुठे? दुर्गानगर. दुर्गानगर कॉलनीत राहायला. बरं, तुला डायबेटीस झालंय असं तुझ्या पप्पांनी सांगितलं होतं का? आणि मग तू अगोदर काय काय, तू काय चॉकलेट कधी 2 वर्षापासून खात नव्हती? चहा पण पीत नव्हती? पण मग आता तुझे सर्व रिपोर्ट व्यवस्थित आलेले, पप्पांनी सांगितलं. तुला चष्मा पण होता का? होता. मग आता चष्मा न घालता तुला वाचता येतं? कारण तू डायबिटीस पासून आता मुक्त झालेली आहे. आणि कुणामुळे? डॉक्टर एस कुमार. येस, डॉक्टर एस कुमार यांच्यामुळे नेहा डायबिटीस मुक्त झालेली आहे. आणि भविष्यात नाशिक नव्हे तर भारतातली प्रत्येक व्यक्ती, ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यांनी डॉक्टर एस कुमार आणि त्यांच्या टीमपैकी 55 शाखांपैकी कुठेही तुम्ही संपर्क साधा. इथे नंबर तुम्हाला दिसत आहेत, या नंबरवर संपर्क करा. तुम्ही देखील डायबिटीस मुक्त व्हाल. केवळ लहान मुलंच नाही, मागच्या वेळी मी गायत्रीचा इंटरव्ह्यू घेतलेला, आज मला नेहा भेटलेली. त्याचबरोबर गायत्रीचे आजोबा, जवळजवळ 70 ते 75 वर्षाचे आजोबा देखील डायबिटीस मुक्त झाले. म्हणजे लहान बालक असेल ते ज्येष्ठ नागरिक, 90-95 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक जरी असेल, त्यांना डायबिटीस पासून मुक्ती मिळवायची असेल तर डॉक्टर एस कुमार ॲप्रोप्रिएट डायट थेरपी कुठल्याही यूट्यूबवर तुम्ही सर्च करा. आणि देशभरात तुम्ही कुठेही असाल तर संपर्क साधा. कदाचित भविष्यात डॉक्टर एस कुमार हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली शाखा लवकरच सुरू करतील. या वेध न्यूजच्या वतीने शुभेच्छा देतो. नेहाला विचारतो की तुला ट्रीटमेंट घेताना काही त्रास जाणवला बेटा? काहीच नाही. काहीच नाही? इतरांपेक्षा तुला आता इन्सुलिन घेण्याची सुद्धा गरज नाही वाटली? नाही. आणि आता जे काही टोचताय त्याचा सुद्धा तुला आता त्रास बंद झालाय म्हणजे? बरोबर. म्हणजे इन्सुलिन मुक्तीकडे नेहाचा चेहरा बघा, किती निरागस आहे. आणि ती इतक्या कमी वयात इन्सुलिन घेत असेल, तिच्या आईबाबांना किती त्रास होत असेल त्या इन्सुलिन घेत असताना तिच्याकडे बघताना. पण आज तिचे आईबाबा हॅपी आहेत, रावसाहेब पूर्ण परिवार आनंदी आहे. आणि दिवाळी सणासारखा सण, ती ज्यावेळी तिची शुगर नॉर्मल झाली असेल त्यावेळी त्यांना तसा आनंद झाला असेल. मी डॉक्टर एस कुमार यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे, कारण जळगाव, धुळे नगर, संभाजीनगर, पुणे या भागातून जे जे रुग्ण त्यांना भेटतायत ते डायबिटीस मुक्तीकडे त्यांची वाटचाल करतायत. मी पुनश्च एकदा डॉक्टर एस कुमार यांचे या निमित्ताने आभार मानतो. आणि त्यांनाच थेट विचारतो की या लहान मुलांचा, गायत्री असेल, नेहा असेल, आत्ता आपण शूटिंगमध्ये एक लहान मुलगा बघितला तो असेल, या सर्वांची ट्रीटमेंटची काही पद्धत वेगळी आहे का? ज्येष्ठ नागरिकांची किंवा लहान मुलांची काही थेरपी वेगळी आहे का? थेट आपण डॉक्टर एस कुमार यांना विचारूया.
तुला डायबेटीस झालंय असं तुझ्या पप्पांनी सांगितलं होतं का? आणि मग तू अगोदर काय काय तू काय चॉकलेट कधी 2 वर्षापासून खात नव्हती, चहा पण पीत नव्हती, पण मग आता तुझे सर्व रिपोर्ट व्यवस्थित आलेले, पप्पांनी सांगितलं, तुला चष्मा पण होता का? मग आता चष्मा न घालता तुला वाचता येत? कारण तू डायबेटीस पासून आता मुक्त झालेली आहे. आणि कुणामुळे? डॉक्टर एस कुमार मुडे. सर, नेहाची ट्रीटमेंट करताना तुम्ही काय काळजी घेतली? कारण वयाच्या 8-9 वर्षाची मुलगी आहे ती. याच्यामध्ये काळजी म्हटल्यापेक्षा कसं, रिपोर्ट्स खूप महत्वाचे. आम्ही जे सांगतोय की भारतामध्ये 90% लोक असे आहेत ज्यांना डायबिटीस नसताना डायबिटीसच्या औषधी किंवा इन्सुलिन घेतात आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही रिपोर्ट्स आहेत ते करायला पाहिजेत. असं आता भारतामध्ये फक्त 3च टेस्ट करतात, एक तर जेवण्याचं आधी, जेवण्याचं नंतर आणि त्यांचं एव्हरेज HbA1c. याचं व्यतिरिक्त जे काही रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये फास्टिंग सिरम करायला पाहिजे, सी पेप्टाईड, होमा आयआर, ज्याच्यामध्ये आपल्या पेंक्रियासमध्ये किती बीटा सेल कार्यरत आहेत, त्याची क्षमता किती आहे, हे जनरली कोणीही करत नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की रिपोर्ट नसतानाही, पूर्ण नसतानाही लोक त्याचं ट्रीटमेंट चालू करून टाकतात, हे थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं सायन्सच्या दृष्टीने. हे जर आपण जेव्हा काढतो तेव्हा बरेच मुलींचं सी पेप्टाईड खूप चांगलं असतं. सी पेप्टाईड बॉडीमध्ये तेव्हाच येतं ब्लडमध्ये जेव्हा आपल्या बॉडीमध्ये इंडोजेनियस इन्सुलिन निर्माण होतं. आता हे काय होतं की न काढल्यामुळे डायरेक्ट शुगर वाढली आहे आणि त्याला एक स्टॅम्प लावतात की याला डायबिटीस झालेला आहे आणि डायरेक्ट इन्सुलिन चालू करतात. हा थोडासा एक चुकीचा असं वाटतंय मला आणि सगळ्या डॉक्टरांनी करावा ही माझी विनंती आहे प्रत्येक डॉक्टरांनी. आणि याच्यानंतर मग आपल्याला असं कळतं की सी पेप्टाईड नाही आहे किंवा कमी आहे तो वाढत नाही. आमच्याकडे रिसर्च बेस्ड वर्क असल्यामुळे सी पेप्टाईड जर कमी असला तरीही सी पेप्टाईड आमच्याकडे आमच्या ट्रीटमेंटनी वाढतं आणि ते मँडेटरी आहे आमच्याकडे. दर 15 दिवसांनी जेव्हा पेशंट येतो तर फास्टिंग, पोस्ट मील आणि सी पेप्टाईड हे टेस्ट आणणं गरजेचं असतं. ते कुठल्याही पेशंटला एक करणं गरजेचं आहे आणि ती काळजी आम्ही मुख्यात घेतो. कारण की आमचं जितकंही वर्क आहे आज भारतामध्ये तो एव्हिडन्स बेस्ड आहे. म्हणजे असं नाही की आज त्यांनी काहीतरी रिपोर्ट करून शुगर वाढली म्हणून, ते हे सिम्पटम्स आहेत. आणि त्याच्यानंतर अजून 3 टेस्ट असतात, GAD65, IA2 आणि ZNT8. असे अजून ॲडव्हान्स टेस्ट करावं लागतात. त्याच्याने कळतं की पेशंट चांगला होतो की नाही. त्यांनी ते आम्ही बघितलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चांगले होऊ शकतात. असे भारतात बरेच सेंटर्स, जसं तुम्हाला माहीत आहे, आमच्याकडे रोज बरेच पेशंट येतात आणि चांगले होत जात चाललेले आहेत. सुरुवातीला म्हणजे मुलीला म्हणजे आजारी पडलेली आणि तिला मग दवाखान्यात ऍडमिट केलं. मग दवाखान्यात ऍडमिट करून तिथे मग डायबिटीस डिटेक्ट केलं. किती वर्षापूर्वी? 2 वर्षापूर्वी. ते नाशिकला केली, नंतर मुंबईला केली, नंतर जळगावला केली, पुण्याला केली. बर, मग सगळ्याच डॉक्टरांनी सांगितलं की मग तिला इन्शुलिन घ्यावं लागलं. तसं डॉक्टर साहेबांकडे इथे आलो, दीपा मॅडमांकडे आलो, इन्शुलिन त्याचं आता खूपच कमी झालेलं आहे. सी पेप्टाईड वगैरे सगळं चांगल्यापैकी बऱ्यापैकी. आणि सुरुवातीला नर्वस पण राहायची, डॉक्टर साहेबांनी सांगितल्यामुळे ती पण थोडं उत्साहित झाली, आनंदी म्हणजे किंवा आपला डायबिटीस चालला जाईल. म्हणजे खरोखर एक देवदूत म्हणून डॉक्टर एस कुमार हे समोर आले. त्यांचे आता ते देवच आहेत.